ठाणे जिल्ह्यामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाते. या मोहिमेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरीही लावली. यावेळी अगदी शिंदेंच्या हातामध्ये झाडू असल्याचंही आपण पाहिलं. या मोहिमेतून ठाण्यातला कचरा तर साफ होईल, पण या जिल्ह्याला लागलेली ड्रग्सची कीड कशी आणि कधी झटकणार हा खरा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न पडण्याचं कारण आहे ठाण्यातील एक रेव पार्टी. तरुणांनी आयोजित केलेल्या या रेव पार्टीचा पर्दाफाश करण्यात आला, पण या पार्टीवरून नवं राजकारण रंगलंय. पाहूया. सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालं, कॅबिनेटने रेव पार्टी जाय ती पहा ना तुम्ही. संजय राऊत संध्याकाळी रेव पार्टीला जाण्यापासून थोडा प्रॉब्लेम झाला असेल म्हणून त्यांनी केलेले वक्तव्य. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुजरात मधून ड्रग्स या राज्यामध्ये. रेव पार्टी, नाईट लाईफ, हे सर्व जे आहेत हे प्रकार कोणी सुरू केले होते हे त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे माहित. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात रेव पार्टी रंगली आणि राजकारणात आरोप प्रत्यारोपांची झिंग चढली. पकडली आहे, पोलीस अलर्ट आहेत, त्याच्यामध्ये कारवाई झालेली आहे. काही ते काही ड्रग्स आहेत, काय म्हणतो त्याला, अंमली पदार्थ आहेत, नाही ते काय एमडी वगैरे काही तर भेटलंय. ते पोलीस आयुक्तांनी मला सांगितलंय तिथे जे काही रेव पार्टीमध्ये झालंय त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. या राज्यामध्ये हे मुंबईमध्ये पण ड्रग फ्री मुंबई करण्याचा संकल्प आम्ही मांडलेला आहे. ही सरकार म्हणजे एक नशा आहे. ही सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालं, ही कॅबिनेटने रेव पार्टी जाय ती पहा ना तुम्ही. पैशातून निर्माण झालेलं सरकार, बरं का? हे दुसरं काय असतं त्यांना कळत नाही. अख्ख्या महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे. वारंवार बोलतो आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुजरात मधून ड्रग्स या राज्यामध्ये येत आहे. गुजरातमध्ये इथून गुजरातला उद्योग जातो आणि गुजरात मधून महाराष्ट्रात ड्रग्स येत आहे. अख्खा महाराष्ट्राचा पंजाब करण्याचा हा जो प्रयत्न आहे ना, या सरकारला कळत नाही. पण मी काय म्हणावं दुसरं. संजय राऊतला संध्याकाळी रेव पार्टीला जाण्यापासून थोडा प्रॉब्लेम झाला असेल म्हणून त्यांनी केलेले वक्तव्य. रेव पार्टी, नाईट लाईफ, हे सर्व जे आहेत हे प्रकार कोणी सुरू केले होते हे त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती. म्हणून आता जी त्यांच्यातली जी काही युवा पिढी जी कर्जतला किंवा गोव्याला जाणारी आहे त्यांना थोडं बंधनं आल्यासारखे वाटत असतील म्हणून त्यांनी केलेली ही टिप्पणी. ज्या रेव पार्टीवरून राजकारण रंगलंय ती रेव पार्टी सुरू होती ठाण्याच्या कासरवडवली खाडी किनाऱ्यावर. वेळ होती 3:00 वाजताची. कुणी दारू पिऊन झिंगलेलं तर कुणी चरसच्या नशेत होत. मी त्याच जागेवर आहे ज्या ठिकाणी ही रेव पार्टी आयोजित करण्यात आली होती. मात्र त्याच्या बाजूला जे छोटंसं फार्म हाऊस बांधलेलं आहे त्या फार्म हाऊसची आपण इकडे माहिती घेतोय. फार्म हाऊस हे एका तळ्याच्या बाजूला आहे, जसं की आपण बघताय हे तळं आहे. या तळ्याच्या बाजूला हे फार्म हाऊस आहे. या तळ्यामध्ये बदक वगैरे पाळण्यात आलेले आहेत, मासेमारी देखील या ठिकाणी होते असे एकूणच हे चित्र दिसतंय. इथे जर आपण पाहिलं तर अजूनही इथे दारूच्या बाटल्या आहेत, बियरचे कॅन ठेवण्यात आलेले आहेत. आणि जरा वरती जर आपण आलो तर त्या ठिकाणी अजूनही काही ड्रग्स आणि काही कागदपत्र इथे पडलेली आहेत. जसं की आपण बघतोय 2 बॅग्स इथे रिकामा करण्यात आलेल्या आहेत आणि या 2 बॅग्समधून काही साहित्य इथे अजूनही ठेवण्यात आलेलं आहे. जे साहित्य ड्रग्स म्हणून वापरलं जात होतं याचा वापर नशा करण्यासाठी करण्यात आला होता. पुढे जर आपण पाहिलं तर इथे देखील थोडंसं बेड वगैरे टाकण्यात आलेलं आहे. तर अशा या अतिशय कंजस्टेड आणि कोणत्याही प्रकारची परवानगी नसलेल्या अनधिकृत जागेमध्ये या रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. काळ्या मिट्ट अंधारात सुरू असलेली ही रेव पार्टी ठाणे पोलिसांनी उधळून लावली. दोन आपण जे ऑर्गनायझर ताब्यात घेतलेले आहेत, हा तेजस अनिल कुबल म्हणून हा 23 वर्ष वयाचा आहे. हा लोडा पलावा फेस्टू कोणीगावमध्ये राहतो. आणि दुसरा सुजल महादेव महाजन म्हणून आहे, हा भगीरथी चाळ मनीषानगर कळवा या ठिकाणी राहतो. तर हे दोघं याच्यामध्ये ऑर्गनायझर आहेत. हा निश्चित मी जसं सांगितलं की आता आजचा जो पार्ट आहे आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये सगळं त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणारे असतील, ऑर्गनाईज करणारे लोक असतील आणि याच्यामध्ये जे ड्रग्स प्रोव्हाइड करणारे आहेत या सगळ्यांच्यावर आपण आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये जसं जसं समोर येईल तसं आपण त्याच्यावरती कारवाई. ठाणे पोलिसांच्या या कारवाईत तरुणांचाच सहभाग आढळून आलाय. धक्कादायक बाब म्हणजे ही रेव पार्टी 2 विद्यार्थ्यांनीच आयोजित केली होती. इंस्टाग्रामवरून या रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं. कासारवडवली खाडी किनाऱ्यावर रेव पार्टीचं आयोजन केलं. कळव्याचा सुजल महाजन आणि डोंबिवलीच्या तेजस कुबल कडून ही रेव पार्टी आयोजित करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिट 5 कडून यावर कारवाई करण्यात आली आहे.
90 तरुण, 5 तरुणी पोलिसांच्या ताब्यात आहेत. रेव पार्टीत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. 8 लाखांचे 70 ग्रॅम चरस, 0.41 ग्रॅम LSD, एस्कॅटसी पिल्स 2.10 ग्रॅम, गांजा 200 ग्रॅम, बियर, वाईन, विस्की, ई सिगारेट असा बराच अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आलाय. 29 मोटारसायकल आणि DJ मशीन सुद्धा जप्त करण्यात आली आहे. आता या कारवाई नंतर कदाचित या तरुणांची नशा उतरली असेलही, पण राजकारणात मात्र आरोपांची झिंग चढली आहे हे नक्की. अक्षय भाटकर सह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, ठाणे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.